स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। धीराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नी भावना अमित बागडी, 6 वर्षीय मुलगी खुशी आणि 8 वर्षीय मुलगा अंकुश या तिघांची लाकडी बॅटच्या सहाय्याने अमित धर्मवीर बागडी या पतीने निर्गुण हत्या केल्याच्या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली होती। गुरुवारी सकाळी 7 ते 11 वाजेच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला होता। त्याच्या शोधासाठी पोलिसांनी 5 पथके तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती। आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचे 8 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं। ते मूळचे हरियाणा राज्यातील खर्डालीपूर येथील रहिवासी आहेत। अमितला दारूचे प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासारवडवली येथील जयवंत शिंदे यांच्या चाळीत राहायला त्याच्या सख्या लहान भाऊ धीर विकास धर्मवीर बागडे यांच्यासोबत राहत होती। मात्र अमित कधीतरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात यायचा। तसा तो 3 दिवसापूर्वी ठाण्यात आला होता। मुलांना भेटण्याच्या निमित्ताने तो भावाच्याच घरात मुले आणि पत्नीसोबत वास्तव्याला होता। नेहमीप्रमाणे त्याचा भाऊ विकास हा त्याच्या हाऊस कीपिंगच्या कामासाठी निघून गेला होता। सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारात तो जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला घरात भाऊदय भावना तसेच 2 मुलेही रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळली होती। त्याच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅट होती। त्याने ही माहिती तातडीने त्यांचे घर मालक जयवंत शिंदे यांना दिली। शिंदे यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वागळेखेड परिमंडल 5 पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, कासारवडवलीचे पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास हटेकर आदीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती। मात्र तोपर्यंत आरोपी तेथून पसार झाला होता। या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 5 पथके तयार केली होती। या आरोपीच्या शोधासाठी ठाणे गुन्हे शाखा सुद्धा सतर्क होती। शेवटी ठाणे गुन्हे शाखेचे पथक हरियाणा येथे जाऊन अमित याला अटक केली आहे। ठाण्यात सध्या काही महत्त्वाच्या तसेच अधिक वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यात आला आहे। आधी पांढरा काळा अशा स्वरूपात असलेला रंग आता पांढरा लाल अशा स्वरूपात दिसू लागला आहे। त्यामुळे वाहन चालकही काहीसे सतर्क झाल्याचे दिसत आहेत। त्यातही 3 नाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले। त्यामुळे झेब्रा क्रॉसिंगवर आता कोणी वाहने थांबवित नसून चुकून थांबवली गेली तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। ठाण्यात यापूर्वी सिग्नलच्या ठिकाणी किंवा इतर महत्त्वाच्या तसेच गर्दीच्या रहदारीच्या रस्त्यांवर पांढऱ्या काळ्या स्वरूपात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे होते। काही ठिकाणी आजही ते कायम ठेवण्यात आले आहेत। परंतु आता ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे रंग बदललेत। आता पांढऱ्या आणि लाल रंगात झेब्रा क्रॉसिंग दिसू लागला आहे। आता ते पटकन नजरेला येऊ लागले आहेत। तसे वाहन चालक देखील यावरून जाताना सावधानता बाळगत आहेत। शिवाय पादचाऱ्याने देखील रस्ता क्रॉसिंग करणे यामुळे सोयीचे झाल्याचे दिसत आहे। कोकण इतिहास परिषदेचे 13वे राष्ट्रीय अधिवेशन 10 फेब्रुवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कॉलेज येथे संपन्न होणार आहे। या अधिवेशनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत इतिहास संशोधन डॉक्टर विजय ल धारुरकर हे आहेत तर प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठ अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नारायण भोसले भूषविणार आहेत अशी माहिती ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ सदाशिव टेटुलकर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली। या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नगर संस्कृतीचा इतिहास या विषयावर अनेक मान्यवर आपापले शोध निबंध सादर करणार आहेत। या वर्षीचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास अभ्यासक चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संस्थेचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या वर्षात प्रसिद्ध झालेल्या कोकणावरील संशोधन ग्रंथास पुरस्कार देण्यात येतो। शिवाय मागील वर्षाच्या उत्कृष्ट शोध निबंधाला पुरस्कार महाविद्यालयाने आयोजित केलेल्या मोडी लिपी हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, किल्ले स्पर्धांना परिषद रोख रक्कम आणि मानपत्र देऊन गौरव करते। 12व्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर झालेल्या शोध निबंध पुस्तकाचे व कोकण इतिहास पत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे। तसेच ग्रंथ प्रदर्शन ग्रंथालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन
करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते 5:30 संकलन केंद्राची वेळ असून, करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 1:30 सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। स्पा आणि मसाजच्या नावाखाली नौपाड्यातील गजबजलेल्या भरवस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेसह अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी काल दिली। याच स्पामधून 2 पीडित तरुणींची सुटकाही करण्यात आली आहे। नौपाड्यातील 3 पेट्रोल पंपाजवळ भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाजवळच असलेल्या क्षमा स्पा आणि सलूनमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती। ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांच्या पथकाने काल सायंकाळी 6:30 बोगस ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा टाकून या प्रकाराची खात्री केली। तेव्हा या ठिकाणी 2 तरुणींकडून शरीर विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना आढळले। या स्पामध्ये बेडची व्यवस्थाही केली होती। छापेमारीमध्ये या स्पामधील कॅश काउंटरवरील एका तरुणीला ताब्यात घेतले असून 2 पीडितांची यातून सुटका केली आहे। स्पाच्या नावाखाली अशा प्रकारे गैरधंदा करणे हे अत्यंत चुकीचे आहे। ठाणे पोलिसांनी अशा प्रकारे शहरात कारवाईची मोहीम सुरू करणे आवश्यक आहे असे आमदार केळकर यांनी सांगितले। उच्च प्रतीच्या अत्तर निर्मितीसाठी आवश्यक असलेली वेल माशाच्या वांतीच्या तस्करीसाठी आलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील मुजिमिल मजर सुभेदार आणि मसळसा येथील शहजाद शब्बीर कादरी या दोघांना ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केले। त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 3 कोटींची किमतीचे अंबर ग्रीस अर्थात वेल माशाची उलटी हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले। दोन्ही आरोपींना 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले। वागळे येथे रोड नंबर 16 येथे काही जणी वेल माशांच्या वांतीच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांना मिळाली होती। त्याच माहितीच्या आधारे 21 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, जमादार माणिक इंगळे, हवालदार नयना बनसोडे आणि मुकिन राठोड आदीच्या पथकाने वन विभागाच्या वनपाल अशोक काटेसकर आणि मनोज परदेशी आदींच्या पथकाने येथील 2 संशयितांना सापळा लावून ताब्यात घेतले। चौकशीमध्ये त्यांच्याकडून अंग धरतीमध्ये एका सॅक्समध्ये पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवी गुंडाळलेली सुमारे 3 कोटी रुपये किमतीची वेल माशाची वांती जप्त केले। वेल माशाच्या वांतीचा मोठ्या आकाराचा तुकडा हा तपकिरी रंगाचा आहे। वन्यजीव अधिनियमानुसार ते मृगाने चिन्ह असून ते अनुसूचित 1 मोडते। त्या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे। त्यांनी वेलची ही वांती नेमकी कुठून आणली आणि ती कोणाला विक्रीसाठी नेली जात होती, ते यापूर्वी असे प्रकार केले आहेत का किंवा कसे याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले।
ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूबवर पाहायला विसरू नका.